मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता नवी विषय विज्ञान दोन मधील सतराव्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत यामध्ये आपण ऍनिमल टिशू बद्दलची माहिती घेत आहोत आणि ॲनिमल टिशू मधील जो नेक्स्ट पार्ट आपण आज बघणार आहोत म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आज जो पॉइंट आपण विचारात घेणार आहे तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्टिव्ह टिशूलाच मराठीमध्ये संयोजी होती असं म्हणतात संयोजी उती याचा अर्थ शरीराचे वेगवेगळे भाग जोडण्याचं काम करणारे जे उती आहेत किंवा टिश्यू आहेत त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो आपल्याला कल्पना असेल की आपल्या शरीरामध्ये जे दे रक्त आहे वे वेगवेगळ्या भागाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिन्स पुरवण्याचं ते काम करतं म्हणजे एक प्रकारची जोडणे करण्याचं काम करतं तर ते ब्लड जे आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे टिश्यूज विच जॉईंट डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड कनेक्टिव्ह टिशू आपल्याला डेफिनेशन सुरुवातीला दिलेली आहे हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे द दू विच जॉईंट डिफरंट पार्ट बॉडी आर कॉल्ड कनेक्टिव्ह टिश्यू शरीराचे वेगवेगळे भाग एकत्रित आणणं किंवा जोडणी करणं हे काम जे टिश्यू करतात त्याला आपण काय म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स इन धिस टाईप ऑफ टिश्यू आर लूजली अरेंज विथ अ ग्राउंड सबस्टन्स इन द फ्री स्पेस इन बिटवीन आपण यापूर्वी एक टिश्यूचा प्रकार पाहिला तो म्हणजे एफिथिलियल टिश्यू की ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की या सेल्स ज्या से त्या कॉम्पॅक्टली अरेंज असतात आणि त्यांच्या जे वर्णन आहे किंवा टाईप्स आपण बघितले होते त्या पद्धतीनं या कनेक्टिव्हिटी टिशूचं वैशिष्ट्य काय पहा जर आपण हा कम्पॅरेटिव्हली भाग लक्षात ठेवला तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला कनेक्टिव्ह टिशू स्टडी करतो त्यावेळेस त्याची तुलना तुम्ही अगोदरचा जो प्रकार सेल्स आपण टिश्यूचा पाहिला तो म्हणजे एपिथेलियल टिश्यू त्याचा नक्कीच आठवण ठेवा किंवा त्याच्याशी कम्पेअर करा सेल्स इन 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 दिस टाइप ऑफ आर विथ ग्राउंड द फ्री स्पेस बिटवीन म्हणजे कनेक्टिव्हि टीशूचं वैशिष्ट्य असं की ज्या सेल्स आहेत त्या लूजले अरेंज आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप आहेत आणि या गॅप मध्ये काही सबस्टन्स भरलेला असतो त्याला ग्राउंड सबस्टन्स असं म्हणायचं हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवा कनेक्टिव्ह टिशूच्या मध्ये ज्या सेल्स आहेत त्यांच्या गॅप मध्ये काही सबस्टन्स असतो किंवा पदार्थ असतात की ज्याला आपण ग्राउंड सबस्टन्स असं म्हणतो आणि हा जो ग्राउंड सबस्टन्स आहे हा, हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो म्हणजे काही वेळेला पाण्याच्या स्वरूपामध्ये काही वेळेला ऑइलच्या स्वरूपामध्ये म्हणजे लिक्विड किंवा सॉलिड स्टेटमध्ये हे पदार्थ आढळतात तर काही वेळेला जेली सारखे सबस्टन्स असतात द ग्राउंड सबस्टन्स मे बी सॉलिड लिक्विड लाईक ऑर द जेली लाईक मी आता सांगितलं तुम्हाला हा जो सेल्स मध्ये असणारा म्हणजे दोन सेलच्या मध्ये असणारा ग्राउंड सबस्टन्स आहे तो काही वेळेला जो फॉर्म आहे त्याचा तर सॉलिड असतो तर काही वेळेला लिक्विड लाईक वॉटर पाण्यासारखा असतो तर काही वेळेला सारखं म्हणजे त्याला सेमी सॉलिड म्हणता येईल या प्रकारचा असतो यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार म्हणजे टाईप्स ऑफ अ कनेक्टिव्ह टिशू नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ अ कनेक्व्ह टिश्यू ज्या पद्धतीने आपण एपिथेलियल टिश्यूचे वेगवेगळे टाइप्स पाहिले होते त्याचप्रमाणे या कनेक्टिव्ह सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत त्यांची आपण माहिती घेऊयात हे पाहिलं तर बाजूला डायग्राममध्ये आपल्या लक्षात येईल की वेगवेगळे परत कनेक्टिव्ह टिश्यूचे टाईप आहेत सात वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्यामध्ये ब्लड त्यानंतर लिम्फ नेक्स्ट आहे एरिओलर टिशू त्यानंतर ॲडिपोज टिशू कार्टिलेज टिशू बोन्स आणि टेंडॉन्स अँड लिगामेंट्स हे ते सात वेगवेगळे प्रकार आहेत आपण प्रत्येक प्रकाराबद्दल सारांशानं माहिती बघूयात एक एक करून हा टॅब ऑफ फॉर्म जो दिलेला आहे आपल्याला लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपण प्रत्येक टिश्यूचा अभ्यास करत असताना त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत त्यानंतर लोकेशन स्ट्रक्चर आणि फंक्शन या गोष्टी विचारत घेणार आहोत पहिल्यांदा आपण ब्लड बद्दल माहिती घेऊयात जर आपण ब्लड स्मिअर तयार केलं म्हणजे रक्ताचं एखादा थेंब काचपट्टीवर घेऊन त्याचा एक लेयर तयार केला आणि जर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड सेल्स दिसतात ठीक आहे ब्लडचं लोकेशन आपण बघूयात क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम सो ब्लड इज फाउंड इन अ क्लोजली सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे रक्ताभिरसरण संस्था आहे त्या रक्तवाहिन्यामध्ये हे रक्त आपल्याला आढळतं स्ट्रक्चर काय बघा इरिथ्रोसाइड ल्युकोसाइड्स अँड प्लेटलेट्स इन द लिक्विड प्लाझ्मा रक्ताचा जर विचार केला तर रक्तामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे द्रवरूप पदार्थ ज्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे ब्लड सेल्स त्यामध्ये डब्ल्यू बी सी आर बी सी आणि प्लेटलेट्स या सेल्स आढळतात त्यालाच आपण इरिथ्रोसाइट्स म्हणजे आर बी सी त्यानंतर ल्युकोसाइट्स म्हणजे डब्ल्यू बी सी, सी आणि तिसरा जो प्रकार आहे प्लेटलेट्स रक्तपट्टिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड सेल्स आढळतात आणि या सर्व प्रकारच्या सेल आणि द्रवरूप भाग आहे प्लाझ्मा या सगळ्याचं कॉम्पोजिशन किंवा एकत्रित येणं म्हणजेच ब्लड आहे ब्लडचं फंक्शन बघूयात ज्याची आपण पूर्वी चर्चा केलेली आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स हॉर्मोन्स अँड वेस्ट अनेक प्रकारचे फंक्शन ब्लड मार्फत केली जातात मुख्य म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम म्हणजे एखादा पदार्थ दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम ब्लड करतं त्यामध्ये ऑक्सिजन त्यानंतर न्यूट्रिएंट्स वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स ज्याला आपण संप्रेरक म्हणतो आणि त्याचबरोबर टाकाऊ पदार्थ हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम ब्लड करतं नेक्स्ट आपण टाईप बघूयात कनेक्टिव्ह टिशूचा तो म्हणजे लिम्फ लिंफ म्हणजे जो द्रवरूप भाग आहे पिवळसर रंगाचा द्रव असतो जसं रक्ताबद्दलची आपण माहिती घेतली तसं रक्त केशिकांमध्ये हे आढळणारा भाग आहे त्याची डायग्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन किंवा डायग्रॅम दिलेला आहे ती पहा पोझिशन बघूयात ऑल अराउंड द सेल इन द बॉडी संपूर्ण शरीरातील वेगवेगळ्या भागामध्ये या पाहायला मिळतात देन फ्लुईड वूज आउट ऑफ द ब्लड कॅपिलरीज कंटेन्स द ल्युकोसाइड्स अँड लिक्विड ग्राउंड सबस्टन्स लिंफचं वैशिष्ट्य काय बघा बऱ्याच वेळेला काही कारणां जर जखम झाली तर ब्लड मधून पिवळस रंगाचा द्रव बाहेर येतो तर हा द्रव म्हणजेच लिंफ आहे सो so, फ्लुईड वुज डाऊट वूज डाऊट म्हणजे बाहेर येणे ब्लड कॅप्युलरीज जे छोट्या छोट्या आहेत केशिका आहेत ज्याला आपण ब्लड कॅप्युलरीज म्हणतो त्यातून ते बाहेर येतं आणि त्याच्यात कशाचा समावेश आहे इट कंटेन्स द ल्युकोसाइड्स अँड द लिक्विड ग्राउंड सबस्टन्स त्याच्यामध्ये ल्युकोसाइड्स आहेत म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आहेत आणि ग्राउंड सबस्टन्स आहे हे या लिम्फचं वैशिष्ट्य आहे लिंबचं फंक्शन बघूयात इट गिव्स द प्रोटेक्शन ऑफ अ बॉडी फ्रॉम द इन्फेक्शन शरीराला जे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतात त्यापासून संरक्षण करण्याचं काम हे लिम्फ करतात देन नेक्स्ट टिश्यू आपण बघूयात एरिओलर टिश्यू ओके एरिओलर टिश्यू त्याशी रिलेटेड डायग्रॅम पहा वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत आणि त्याचे कॉम्बिनेशन जे आहे किंवा काय म्हणता जोडणीमधून हा एरिओलर टिश्यू होतो पहिल्यांदा त्याचं पोझिशन बघूयात किंवा लोकेशन बिट्वीन द स्किन अँड द मसल्स अराउंड द ब्लड वेसल एरिओलर टिशू कोणत्या ठिकाणी आढळतो बिट्वीन द स्किन अँड द मसल त्वचा आणि जे स्नायू आहेत यांच्यामध्ये एरिओलर टिश्यू आढळतो त्याचबरोबर अराउंड द ब्लड वेसल रक्तवाहिन्यांच्या बाजूला सुद्धा हा एरिओलर टिश्यू आढळतो त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघूयात डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स लूजली अरेंज अँड सपोर्टेड बाय अ जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स अँड इलास्टिक फायबर एरिओलर टिश्यूचं वैशिष्ट्य बघा अनेक प्रकारच्या सेल तुम्ही डायग्राम पाहिलं तर लक्षात येईल वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स याच्यामध्ये आहेत त्यांचे लूज अरेंजमेंट आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांना जो सपोर्ट करणारा ग्राउंड सबस्टन्स आहे तो है। जेली लाईक आहे जेली लाइक म्हणजे ज्याला सेमी सॉलिड म्हणता येईल अशा पदार्थानं ते जोडलेले आहेत आणि याचं खास वैशिष्ट्य याच्यामध्ये इलास्टिक फायबर सुद्धा पाहायला मिळतात तुम्ही जर इथं पाहिलं तर येलो कलरचे किंवा रेडिश कलरचे ब्ल्यू कलरचे इथं फायबर्स आपल्याला दिसत फंक्शन काय बघा एरिओला टिश्यू इट सपोर्ट्स द इंटरनल ऑर्गन इंटरनल ऑर्गनला आधार देणं किंवा सपोर्ट करणं हे त्यांचा फंक्शन आहे नेक्स्ट बघूयात आपण टाईप ऍडिपोज टिश्यू ठीक आहे ऍडिपोज टिशू याचे डायग्रॅम दिलेले ती पण बघा पहिल्यांदा लोकेशन बघूयात बिलो द स्किन अँड अराउंड द इंटरनल ऑर्गन त्वचेच्या खालच्या बाजूला आणि इंटरनल ऑर्गन जे आहेत या इंटरनल ऑर्गनच्या बाजूला ह्या ॲडिपोज टिश्यू आढळतो सेल्स फ्लीड फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट्स जेली लाई ग्राउंड सबस्टन्स यांचं वैशिष्ट्य असं की यांच्यामध्ये फॅट ड्रॉपलेट्स असतात फॅट ड्रॉपलेट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ ज्याला म्हणता येईल आणि किंवा ज्याला आपण फॅट्स म्हणतो आपल्याला फॅट शब्द माहीत आहे ऐकून नक्की लक्षात असेल स्निग्ध पदार्थांचे समावेश या अँडिपोस्ट टिश्यूमध्ये असतो आणि ग्राउंड सबस्टन्स जेलिसारखा यांच्यामध्ये असतो फंक्शन बघूयात इन्सुलेशन अँड सप्लाय ऑफ द एनर्जी स्टोरेज ऑफ अ फॅट्स इन्सुलेशन म्हणजे आच्छादन इलेक्ट्रिक इम्पल्सेस असतील किंवा इतर याच्यासाठी बॅरिएटर म्हणून किंवा एक अडथळा म्हणून ते काम करत आहे इन्सुलेशन सप्लाय ऑफ एनर्जी इथं इन्सुलेशन रे, हा अर्थ आपण उष्णतेशी रे रिलेटेड घेणार आहोत शरीराचं तापमान नियंत्रणाच्या कामामध्ये विशेषतः ऍडिपोज टिश्यू जो आहे तो पिवा लतो त्याचबरोबर ऊर्जा पुरवण्याचं काम हा टिश्यू करतो आणि विशेष म्हणजे शरीरामध्ये फॅट साठवण्याची जागा म्हणजे हा ऍडिपोज टिश्यू आहे नेक्स्ट आपण कनेक्टिव्ह टिशू बघणार आहे त्याचं नाव आहे कार्टिलेज कार्टिलेज जो हाडांच्या सारखा वाटतो पण हाडापेक्षा एकदम सॉफ्ट असतो फ्लेक्झिबल टिश्यू आहे त्याला आपण कार्टिलेज किंवा कास्थी असं म्हणतो आणि हा जो कार्टिलेजचा पार्ट आहे हा शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला आढळतो त्याचे डायग्रॅम बघा या कार्टिलेजच्या सेल्सची जी आहे ती कार्टिलेजचे प्रेझेन्स किंवा लोकेशन कुठं बघा नोज इयर लॅरिंग्स अँड ट्रकिया नाकाचा जो शेंड्याचा भाग आहे पुढचा त्या ठिकाणी त्याचबरोबर कानामध्ये सुद्धा आता एक प्लॅस्टिक सारखा भाग आपल्याला जाणवतो हो तर तो कार्टिलेजचा पार्ट आहे त्याचबरोबर लॅरिंग्स आणि ट्रकिया गळ्याच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तिथं हे लोकेशन आहे त्यानंतर स्ट्रक्चर बघूयात कार्टिलेज टिश्यूचा सेल्स सपोर्टेड बाय द फायबरस फ्लेक्झिबल लाईक -like ग्राउंड सबस्टन्स याच्यामध्ये जे सेल्स आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय तर सेल्स सपोर्टेड बाय फायब्रस अँड फ्लेक्झिबल जेलिलाय ग्राउंड सबस्टन्स याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्याच्यात फायब्रस मटेरियल आहे आणि फ्लेक्झि फ्लेक्झिबल ज्याला लवचिकता असणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि जो ग्राउंड सबस्टन्स आहे तो कसा आहे जेलिलाई ग्राउंड -like सबस्टन्स आहे फंक्शन बघूयात कार्टिलाईज टिश्यूचा लुब्रिकेट्स द सर्फेस ऑफ बोन्स अँड गिव्ह सपोर्ट अँड शेप टू ऑर्गन्स हाड जे आहेत त्याचा वरचा सर्फेस जो आहे तो, तो गुळगुळीत ठेवणं हे एक त्याचं फंक्शन आहे आणि त्याचबरोबर आधार देणं ऑर्गनला आणि आकार देणं हे दोन फंक्शन आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू आपण बघूया तो म्हणजे बोन हडाची जर आंतररचना आपण पाहिली इंटरनल स्ट्रक्चर मायक्रोस्कोप खाली तर बोनचे मध्ये असणार ज्या सेल्स आहेत ओस्टिओसाइड्स ते इथं आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर लोकेशन बघूयात स्केलेटन किंवा बोन पूर्ण शरीरामध्ये जो हाडाचा सांगाडा आहे त्याच्या निर्मितीमध्ये सर्व बोन्स असतात किंवा अनेक बोन्स एकत्र येऊन पूर्ण बॉडी स्ट्रक्चर हे तयार होतंय स्केलेटन अ स्पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग आउट द बॉडी स्केलेटन म्हणजेच पूर्ण हाडाचा सांगाडा की जो संपूर्ण शरीरभर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघूयात एम्बेडेड इन अ सॉलिड ग्राउंड सबस्टन्स मेड ऑफ कॅल्शियम फॉस्फेट बोनचं वैशिष्ट्य असं आहे की कॅल्शियम फॉस्फेट हा ग्राउंड सबस्टन्स आहे की जो सॉलिड आहे अतिशय हार्ड आहे आणि त्याच्यामध्ये या ओस्टिओसाइट ज्या सेल्स आहेत बोन सेल्स आहेत या असतात किंवा आढळतात एम्बेडेड म्हणजे विखुरलेले असतात लक्षात येते कॅल्शियम फॉस्फेट जे हार्ड ग्राउंड सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये ह्या ओस्टिओसाइट्स म्हणजे बोन सेल्स आपल्याला पाहायला मिळतात बोनचं फंक्शन पहा काय सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट द डिफरंट ऑर्गन अँड हेल्प इन अ मुवमेंट वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आपल्याला बोनचे सांगता येतील मुख्य जे फंक्शन आहे ते म्हणजे सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट शरीराला आधार देणं वेगवेगळ्या भागांना आणि संरक्षण देण्याचं काम ह्याडं करतात त्याचबरोबर लोकोमोशन जे आपल्याला करता येणं शक्य आहे हालचाल जी करणं शक्य आहे ती बोन्समुळं आणि कनेक्टिव्ह टिश्यू मधला जो लास्ट पार्ट आहे तो म्हणजे टेंडॉन्स अँड लिगामेंट्स टेंडॉन्स आणि लिगामेंट्स आपल्याला इथं काही मध्ये भाग दिसतो पहा हे बोन्स आहेत काही वेळेला मसल आणि बोन जोडण्यासाठी काही विशिष्ट स्ट्रक्चर असतात की ज्याला आपण टेंडॉन म्हणतो तर काही वेळेला एक बोन दुसऱ्या बोनला जोडलं जातं त्याला आपण लिगामेंट्स म्हणतो ठीक आहे सो दीज टेंडॉन्स अँड लिगामेंट्स आर प्रेझेंट ऍट द जॉईंट्स जिथं हाडं एकत्र येत आहेत सांधे तयार होत आहेत तिथे हे टेंडॉन्स आणि लिगामेंट्स असतात स्ट्रक्चरबद्दल बघूयात टेन्डॉन्सचं वैशिष्ट्य काय दी टेंडॉन्स फायब्र स्ट्रॉंग अँड लेस्ट इलास्टिक लेस इलॅस्टिक टेंडॉन जे आहेत ते फायब्रोस मटेरियल पासून बनलेले आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि त्यांची इलास्टिसिटी तुलनेनं कमी आहे तरी लिगामेंट्सच्या बाबतीत बघा लिगामेंट्स आर स्ट्रॉंग वन सेकेन लिगामेंट्स आर स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल लिगामेंट जे आहेत ते जरी स्ट्रॉंग असले तरी त्यांच्यामध्ये लवचिकता ही जास्त आढळते फंक्शन बद्दल बघूयात टेंडॉन जॉईन द मसल्स टू द बोन्स फंक्शन पक्क लक्षात ठेवा टेंडॉन आणि लिगामेंट्स मधला दोन्हीतला फरक आपल्याला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे टेंडॉन जे आहेत ते मसल बोनला जॉईन कर केले जातात तिथं उपयोगाला येतात तर लिगामेंट जे आहेत लिगामेंट्स जॉईन टू बोन्स टू यूच आदर हाडांची जोडणी करत असताना किंवा एक हाड दुसऱ्याला जोडलं जात असताना तिथं हे लिगामेंट्स असतात मला वाटतं कनेक्टिव्ह बद्दलचा जो पार्ट आहे तो आपल्याला नक्की कळाला असेल नंतर एक प्रश्न विचारला बघूयात आपण यूज युअर ब्रेन पॉवर वाय डू द स्लीम पर्सन फील मोर कोल्ड इन विंटर दॅन हुज those हु आर obese म्हणजे कम्पॅरेटिव्हली काही अशक्त लोक असतात तर काही uh, फॅटी लोक असतात शरीराची जाडी जास्त असते तर तुलनेनं जे अशक्त लोक आहेत त्यांना थंडी जास्त वाजते तर जे जाडीला जास्त आहेत जाडी असणारे लोक आहेत तर त्यांना थंडी कमी वाजते असं का होतं तर जाडी जास्त असणं म्हणजे फॅट डिपॉझिशन आहे म्हणजेच जा इन्स्युलेशन जास्त आहे साहजिकच बाहेरच्या तापमानाचा शरीरावरती फारसा परिणाम होत नाही म्हणून त्यांना थंडी वाचत नाही वाय कॅन बोन्स नॉट बी पा हड जे आहेत त्यांचं फोल्ड का होत नाही किंवा घडी का होत नाही प शरीराला आधार देणं विशिष्ट स्ट्रक्चर तयार करणं हे बोनचं काम आहे जर बोन फोल्ड झाले असती किंवा मुडपली गेली असती तर आपल्या शरीराचं पोश्चर आपल्याला नेमक्या पद्धतीनं राखता आलं नसतं विशिष्ट आकार देणं हेच बोनचं फंक्शन आहे म्हणून त्याच्यामध्ये फोल्ड्स होत नाहीत